कुठं राहिले ते एवढे एवढेच झाले आताशी. माणूस कुठं गेला काय माहिती, काय पत्ता नाही राहत. जेवण नाही, खावण नाही, अजून पोटाचं बी काही कळत नाही त्या माणसाला. सिंधत राहत, तब्येत फार खराब झाली, मग खात नाही काही. सकू काय रे, काय कुठे गेले ते? काय नाही, जरा थोडा उद्योग होता बाहेर मला. आपण जेवण नाही, काय नाही अजून. अरे काय आता भाकर तुकडा खाण्यात काय आता, आता बस स्टँडवर उभं होतो हां, सकाळी, तो आपण ते 2 कप चहा घेऊन गेलो. नुसती चहा लागत तुम्हाला, जेवण नाही लागत. मला ते जेवणच जमत नाही, मला जास्त चहा लागत राहतो. हा ना, आता बस स्टँडवर मी चहा घेतला असेल चार तिथं पाच. त्या तुम्ही पाचला त्या येणे आपल्या खालच्या मळ्यातला तो पोरा आपण नाही का, तुम्ही आजारी राहते काय, चहा जरा कमी करा. नाही तर आंबल जात चहाचं त्याला काय करू आता सांग. मला जागसन ते घ्यावंच लागेल. 4-6 वर्ष अजून जागसन करतोय सकू मी, मग मग काय करू सांग, त्याला इलाज नाही आता. सोडावं लागत, ती सुटत नसती. कस कस सोडाव, मला तर ते कळत नाही ना रे. कस काय म्हणजे घ्यायचीच नाही. अहो ते एकदम दस कधी एखादं कसं दारूचं अंबल राहत, तसं चहाचा अंबल झालाय मावला आहे एखादा. बर, जेवण जेवण करा ना. जेव तू जेवली की नाही, मी काय जेवले, सांगा फुट राहिले. जाऊ दे आता, तू जेवली नाही मग मरद मी पाहिल. तिसरा पारा जर जमलं तर खाईल मी आता. मला आहे ना, चहा करू अजून. नाही नाही चहा नको, चहाच नको आता. लय ऍसिडिटी व्हायचं काम झालं रे ते चहा. नाही मला घ्यायची काय, कोरी घ्यायची काय, दुधाची घ्यायची. आहे तो म्हण बरोबर आहे, मला ते मस्त पटत, पण मग आता ती गोष्ट नाही जमत. हा ना, ऊनही लय झालं, हा वावरा गारका द्यायला जावं असं वाटतं आता. चहा आयला म्हणलं, एवढं उन्हाचं काय नाक बसायचं ताल. एवढे उन्हाचं कुठे जाता, चक्कर बिक्कर येऊन पडायचे काम झाले. लय ऊन झालं ऊन किती, घरीच आराम करायचा आपला. ती पोर काय अभ्यास करीती काय घरात? हा अभ्यास करू राहिले, तिचे पेपर आले ना आता. हा ना, तिचा अभ्यास चालू असेल. हा तिने खाली भाकर खाली तिने? हा भाकर खाले ना, अभ्यासाला बसेल. नाही नाही ती अभ्यासाला, मला माहिती पोर लय हुशारी. आबराव कुठे राहतोय? अरे घरी का आलोय, पण तुम्हाला या आमच्या घरी. 5 जाऊन आता काय नाही घरी काय माहिती. राम राम, एकदा एक जण कॉल केलता. अरे एक जण मारा जोडीदार काय म्हणे आपला, याने म्हणे एवढा गाणा गाणं येणं तोय. हा बस बस मारा पाणी लय ऊन झालं. काय सांगायचं बाय, काय नाही म्हणलं, चला यावं गारका देऊन. लैदीची भेट नव्हती आपली, लैदी झाली आलीच नाही तुम्ही बरं ना. माग एकदा तिकडे आपली देवळाकडे झालं. हा बोलला झालं रेपा, देवळाक भेट झाली होती त्याच्यानंतर. आजच भेट झाली मला, आजच आजच. हो काय चाललं ना तुमचं? काय बस कांदे लावले हा का? हा पाणी ते कांद्याला इतक्या फवारण्या. पण मग आता असं आहे ना, ते वावरातच पिवळे पडले भाऊ हा का. आणि त्याच्यात मार्केटला तर काडीचा भाव नाही, 500 रुपये कांदा. कांदे लय आवड झालं कांद्याचं, लोकांच्या कानाचं ऐकलं भाऊ. 500 रुपये कांदा मरा द्या, ते कांदे कुठे जेवा, 4 महिने पीक आहे. नाही आता पिका जायचं, पुढच्या पिकात होईल. अरे पण काय घेऊ बसते तुम्ही? 5 बिघे कांदे लावून ठेवले मी, आता काय करू तुम्ही सांग. खर्च मग झाला सर. अरे खर्च बाबा भाऊ काय विशेष नाही. हा ना बरं, आता असं नाही का बाबा, चला तो कांदा साठवून ठेवतो. असं नाही, लाल कांदा आहे तो ठेवा होतो, ते मोकर मोड फुट. मार आता 20 एकरला ऊस आहे, 20 एकर नाही रसून दिला चालू. 4000 रुपये टन आपल्याकडे जमत ऊसाचा खेळ. 4000 रुपये टन चालू तिकडे तो आहे, पण मी इकडे ऊसाचा खेळ नाही जमत. त्याच्यामुळे सांग पाणी कमी का तुम्हाला? मग दुसरं काय? अरे 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 पाणी कमी म्हणून तर ऊस लावी. येली जमीन ओपं टाका ना, येली ओपं टाका ना, आमच्या घ्या ना. नको बाबा बरं आहे, त्याच्या आईला आई बापाचं नाव आहे का? आमची गोदावरी, डायरेक्ट गोदावरी झालं ते. पण मग आता आपले आई बाप इडले, असं कुठं चालतं का? हे गाव आमचं, जमीन आहे आमची, बापदादे जमीन आहे, बापदादे जमीन आहे. बरोबर आहे, हा चालतं. पोरगी तो आका म्हणा. हा माऊली पोरगी आहे ना. हा आपले पोरग आहे ना. मी काय म्हणतो बाय, आपली दोस्ती बाजूला ठेव, तसं काही नाही, मला काय मत नाही. पोरीचं करावंच लागणार आहे, ते काय काय घरात ठेवायची वस्तू नाही ते. बरोबर, पण मग आता सध्या आहे ना, मला डोकं लावू नको त्यामध्ये. खबर आम्हाला पोरगी शिकायची, माझी पोर शिकायची म्हणते शाळा. अहो शिकू द्या ना, लग्न झाल्यावर पुरला आम्ही शिकू ना आमच्या. नाही नाही असंच म्हण राहतो, काय नाही म्हणशील म्हणशील, पण शेवट काय लोकांच्याकडे गेलं का ते लेकरू, शेवट ते ताण ताण राहतो. घरचं करीन का अभ्यास करीन का काय करणार, आम्हाला नाही करायचं. बाई तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी त्याला जबाबदार राहील. नाही नाही तुम्ही विषयच काढू नका. हा नाही विषयच काढू नका लागला मला. या बाबतीत मी सांगू का, एक तर तुला सांगू का, यंदा मला आहे ना अजिबात पीक पाणी द्या नाही मावून. मला पोर कुठे माहिती का मला, एचएल मध्ये येल कपडे चालवायला. अहो आता ते एचएल ला आहे का कुठे, त्याचं नाही आपला चाललं विषय. मूळ म्हणजे मला संबंध.
काय रे आला काय तू तरफडला तिला ते कांद्यापच थांबायला लावलं तुला नाही ना कांद्यापच थांबायला लावलं तू काय कोण आहे कोण आहे गडी आहे का तुमचा पिऊनच पडेल राहतो पिऊनच पडेल राहतो काय त्याच लय वायताग आला काय करावं आता त्याला भाकर खाली पाकर देत रे का कोणाला याला त्याला अहो जेव्हा ता उठत कवाय दिवस सकाळ संध्याकाळ फक्त 80,000 80 रुपये मग तर लय राम 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 मी काय घालतो यांच्या पाहुणे ते बसले बसू दे आम्हाला तू तो काय आता काय झालं वावरून आला तू आलं मग बस 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 या बस घे बस 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 झोप नाही रात्री पाणी म्हणून ठेवलो मी त्याला लय उतरला हा का गरीबाच म्हणून ठेवलं म्हणून वागलं असं बरोबर मग थोडस आलं लक्षात बरं मी काय आपल्या विषयाव्या बरं मी काय ऐका वाटलं सर तुम्ही मा घरी या पा तुम्हाला पास झालं तर हा म्हणा मला माहित नाही तुझ्या घरी काय तुला चांगलं बायला सा अरे मला माहित तो 40 एकर सगळं तो बायकोला सर नाही नाही आमचं पोरीस लागणार विषय नाही काढायचं तुम्हाला भेटायचं आणि त्या माणसाला बाहेर जाऊन भेटायचं घरी सुद्धा येऊ नका विषय काढायचा झालं जागा माणसं ओळखी तुम्हाला का त्यांचं म्हणणं असं आहे मंडळीचं मावाले आता यंदा तिचा विशेष घेऊ नका अहो तुम्ही बाबा तुमच्याकडे करायचं आहे पत मी करून येतो ए बाबा अरे मी काय मी करी काय यार मी तू काय बोलू राहिला मी करून येतो तू करून येतो म्हणजे माझी इज्जत भाऊ म्हणतात घाली तो काय 10 लाख रुपये लागूद्या करायला काय 20 लाख काय खर्च केले तर इज्जत माझी जाईल ना पण त्यो आयला पहा म्हण पाटलाची पोर काय त्याच्या आयला यांनीच लग्न केलं यांनीच खर्च केला म्हणजे फक्त कडक कपडे घालायचे निंड्याच्या गावात माय भाऊ मला काय बोंबलतील मानावनी पूर फोर मला म्हणते मला करायचं नाही माझं शिक्षण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मला नवरा करायचा नाही म्हणत्या आम्हाला तिला ड्युटी लावायचं तिला तिच्या पायावर उभं राहायचंय भाऊ कांद्याला पाय तिकडे पाहू होय आम्ही बोलतो दोन शब्द आमच्यावाले जाय हळूहळू जाय त्याला ना त्याला चिडी ती कुणी घरात असं कुणी पाहुणार आला का त्याला काय वाटतं माहिती का त्या पूर्ण पाहुणे चालेल घरातले मेंबर सारखं वागतो ना तो काय आपला गडी म्हणून नाही तो आपला घरातला मेंबर येतो हा मग माय पोर ना तर 1 वर्ष थांबी तुम्ही थांबू नको आलं चांगलं ठिकाणचं तर करून घे मग मी बर तुम्ही जा आम्ही पाहतो आमचा काय घरात मी तिला बोलतो आता दोघं जण पाहू हा तुम्ही या बिंदास बिंदास या अरे तुम्ही चहा नाही पाणी नाही या बडबडीत पक्क मत काढ बर का तिचं मला तर काय बोलता येणार नाही तुला माहिती बाप तो काय राहतो शेवट कुळावरचा साप आई ती काय राहती आपली मनाची माय राहती लक्षात ठेव तो पद्धतीने जाय तिच्या पशी आणि तिला गोड बोलून सगळं तिचं मत काढून घे तुम्ही काहीच नका म्हणू नाही मी नाही काय बोलू बोलते मला अचानक एक काम कर कुरी चहा कर ये शेंगा फोडून घेशील का नाही नंतर घेतील मी तुम्ही चालू चहा करते ठीक आहे चल मी आलो चाल मग चालू